कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. दिवाळी छान झाली पण शेवटी आमच्या आईने येऊन सगळं खराब केलं. जाऊ दे ना बहिणी, जे झालं ते झालं. मी बोलणार आहे ग परत आईशी. बहिणी हे बघ, हा विषय ना न वाढवलेलाच बरं. मी आय प्लीज. हाय, दिस इज साहित्य. आद्या तू बस ना. मी तुझे डिझाईन्स बघितले, क्वाईट इम्प्रेसिव्ह. थँक यू. इनफॅक्ट मला माझ्यासाठी काही आउटफिट्स ऑर्डर करायचे होते. मी हिला सांगितलं बट अमूल्या, अमूल्या नाव आहे माझं. मी सांगितलं हिला बट नो रिस्पॉन्स. तू ऑनलाईन ऑर्डर करू शकते सगळं. ऑफकोर्स, पण मला वाटलं सगळं इथल्या इथेच आहे, सो क्वाईट इझी होऊन जाईल आणि अमूल्या विल हेल्प मी आउट. सो अमूल्या लॉजिस्टिक्स आणि सप्लाय मेंटेन करते. तुला हवं असेल तर मी माझ्या डिझायनरला सांगते, ती मदत करेल तुझी. ओके, इवन दॅट साऊंड्स परफेक्ट. आणि वहिनी, तो वेंडर कडून आलेला मेल चेक केलास का तू? हो अगं, इनफॅक्ट मी आता त्यालाच रिप्लाय देत होते. आपण त्याला सांगितलं पाहिजे की बाबा तू सप्लाय वेळेत करत जा. एक्झॅक्टली. ओके देन, आय टेक यू लीव्ह. प्लीज. मला ते कॅल्क्युलेटर पास करतेस का? हो. सी यू. बरं झालं हिच्याकडे फार लक्ष नाही दिलंस. का ग, काय झालं? अगं वहिनी, आल्यापासून मी तुला सांगते सारखी मला ऑर्डर देते, हे कर ते कर, मी काय ऐकू इच. अगं मी तुला सांगते, मी तिला तेच सांगितलं की तू ऑनलाईन ऑर्डर कर, पण नाही. वहिनी एकतर आहे ना, हिच्या हाताखाली आहे ना, कुणालाच काम नाही करायचं ऑफिसमध्ये, सगळ्यांना राजीनामा द्यायचा, मग मी काय ऐकू इच. आणि तसंही मी आद्या फॅशन वर्ल्डची एम्प्लॉई आहे की नाही, मी तिचं ऐकायला बांधील नाहीच आहे. गुड, ही कोण टिकोजीराव लागून गेली मी हिचं ऐकत बसू. आत्ता सुद्धा बघितलं ना तू तिला, आहे ना माझ्या बाजूला बसायला कमीपणा वाटत होता. थांब वहीन, मी आहे ना, मी या साहित्याची ना चांगलीच काढणार. बापरे, म्हणजे त्या साहित्याचं आता काहीच खरं नाही हो ना. पण अमूल्या, दादाची कंपनी तिच्या ताब्यात आहे हे तुझ्या लक्षात असू दे फक्त. वहिनी, कंपनी जरी तिच्या ताब्यात असली ना तरी मी तिचं ऐकणार नाही, म्हणजे नाही. साहित्या गेली उडत. अग, Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.